कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणे किंवा चौकस बुद्धीने तिरकस शैलीत मार्मिक टिप्पणी करणे हे अस्सल पुणेकरांचं वैशिष्ट्य आणि याचा सार्वजनिक आविष्कार म्हणजे पुणेरी पाट्या. सध्या या पाट्यांचं प्रदर्शन पुण्यामध्ये सुरू आहे. पुणेरी पाट्या म्हणजे कमी शब्दात पुणेकरांचं स्वभाव वैशिष्ट्याचं दर्शन घडवणारं एक उत्तम माध्यम. आणि अशा काही पाट्या तुम्हाला दिसल्या तर ते पुणे आहे हे अगदी कुणीही सांगू शकेल यात कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित करू नका. पुणेरी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या पाट्यांचं सध्या पुण्यात प्रदर्शन सुरू आहे, ज्याच्या उद्घाटनादरम्यान पुणेकरांचे 101 भन्नाट किस्सेही अनेकांनी सांगितले. मुंबईचे अनुकरण करीत पुणे पुढे पुढे जात आहे. मुंबईचे अनुकरण करीत पुणे पुढे पुढे जात आहे. जे दे गाडगिळ दारात उभे आणि रामा शेट्टी आत आहे. प्रशासनावर नाही अंकुश, प्रशासनावर नाही अंकुश, काय करतील काकडे, जागोजागी पडले खड्डे, पाऊल पडते वाकडे. एक दिवशी एक वयस्कर गृहस्थ आले, त्यांनी अशी गाडी पार केली की माझ्या घरात मला शिरता सुद्धा येईल. वयस्कर होते पण आता आमदार बोलला आणि कोणी व्हिडिओ शूटिंग केलं की व्हायरल जायचं, आमदारांची धाड गेली. म्हणून मी हात जोडून त्या आजोबांना विनंती केली, आजोबा मला घरात जाण्यापुरती जागा सोडा, आपल्या ड्रायव्हरला कृपया गाडी पुढे लावायला सांगा. काय त्यांनी केलं माहितीये, गाडीतनं उतरले, गाडी पुढे तर लावलीच नाही, गाडीतनं उतरले. रामदासजी माझ्याकडे असं त्यांनी बघितलं, अरे तो आनंद आणणार आहे म्हटलं हो, तू विठ्ठलचा मुलगा ना म्हटलं हो, अरे तुझ्या वडिलांनी आजोबांनी देशाकरता एवढं केलं, लेका तुम्हाला पार्किंग करू दे. पुणेरी पाट्या या जागतिकीकरणाच्या रेट्यात हरवलेल्या पुण्याचं आणि पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. ह्या पाट्या हे खास पुणेकराचं वैशिष्ट्य आहे. तो तुम्हाला बोलणार नाही, तो रागवणार नाही, चिडणार नाही, पण तो आपल्या भावना तिरकस शब्दामध्ये व्यक्त करू शकतो. आणि खरं म्हणजे तिरकस पुणेकरांचं सरळ दर्शन म्हणजे ह्या पाट्या आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. या प्रदर्शनादरम्यान पुणेकरांना नव्या कोऱ्या पाट्याही तयार करण्याची संधी देण्यात आली. ही तशीच एक ताजी ताजी प्लास्टिक बंदीवरची पाटी. आता दिवसभर सुरू असलेलं कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील हे प्रदर्शन पुणेकरांच्या आराम करण्याच्या वेळेत म्हणजे दुपारी 1 ते 4 या वेळेतही रविवारी सुरू राहणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन हंसाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.